कलंबिसचे शिपाई सदानंद जाधव यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेले उपोषण अखेर संध्याकाळी उशिरा मागे घेण्यात आले. या उपोषणाला भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी पंच समिती सभापती व अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले होते. दरम्यान गटविकास अधिकारी गजानन भोसले यांनी दोषींवर कारवाई करू व जाधव कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी आता उपोषणावर बसले होते. यापूर्वी पण त्यांनी नोटीस दिलेली होती. 3 महिन्यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना इथल्या ग्रामपंचायतीला कळवलं होतं की आपण त्वरित शासनाच्या निर्णयाप्रमाणे कारवाई करा. दुर्दैवाने ती कारवाई त्यांनी केली नाही आणि म्हणून आज ग्रामपंचायतीचे सगळे कर्मचारी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते. परंतु आत्ताच इथल्या सभापती असतील आणि त्यांनी सगळ्या पूर्ण प्रशासनाने हे करत असताना मॅडम आमच्या म्हणजे ज्या CO मॅडम आहेत त्यांच्याशी चर्चा करावी लागली. निर्णय होत नव्हता. शेवटी त्यांनी निर्णय असा घेतला की 39 प्रमाणे आपल्या जर आपण या निर्णयाचं पालन केलं नाही ग्रामपंचायतीने तर 39 प्रमाणे कारवाई आपल्यावर करावी लागेल आणि ती करावी लागेल म्हणजे ती त्याचा प्रस्ताव पाठवावा लागेल. तशा प्रकारचं पत्र आता या सगळ्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी आता उपोषण सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. मनापासून मी या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद.